याबाबत त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी शिवसेनेच्या वक्तव्यावर रवी राणा प्रतिक्रिया देत म्हणाले की सरकारवर बसलेली शिवसेना ही भाजपच्या भरोसावर बसलेली असून शिवसेनेने मोदीचा फोटो लावून मत मागितल्याचा आरोप राणा यांनी केलाय. त्यामुळे शिवसेनेने भाजपवर खापर फोडून आमचे नाव खराब करू नये, तसेच मातोश्रीवर आम्हाला हनुमान चालीसा वाचण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही, आम्ही ते वाचणारच असे आव्हान देखील राणा यांनी केले. शिवसेनेने जे सरकारमध्ये बसली आहे ती भाजपच्या भरोशावरच आहे. मोदीजींचा फोटो लावून त्यांनी मतं मागितलेले सत्तेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये त्यांचे खासदार आणि आमदार निवडून आले आणि आज त्यांनी मला असं वाटते भाजपवर खापर फोडून आम्हाला बदनाम करू नये. आम्ही इंडिपेंडेंट आहे, इंडिपेंडेंट आमदार आहे, अपक्ष खासदार आहे आणि या ठिकाणी हिंदुत्वाचं नाव घेण्यासाठी आम्हाला शिवसेना किंवा मातोश्री थांबू शकणार नाही, उद्धवसाहेब थांबू शकणार नाही. आम्ही त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचू आणि हे बाळासाहेबांना हृदयामध्ये घेऊन आम्ही चालतो आणि मातोश्रीची वारी आम्ही उद्या करणार. असं आहे, हनुमान चालीसा न वाचल्यामुळंच त्यांची परिस्थिती आहे की त्यांना रस्त्यावर बसावं लागते, मातोश्रीच्या गेटवर बसावं लागते. जर हनुमान जयंतीच्या दिवशीच त्यांनी जर हनुमान जयंती वाचली असती तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तर हिंदूंचा अपमान झाला नसता, हनुमान चालीसाचा अवमान झाला नसता. पण आज ही परिस्थिती आहे, त्यांना पूर्णपणे बाळासाहेबांच्या विचाराचा विसर पडलेला आहे आणि महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम मात्र तुम्ही असं आवाहन करणं योग्य आहे. मला हे सांगणं आहे की महाराष्ट्रावर एवढ्या 15-20 वर्षामध्ये मी राजकारणामध्ये आहे पण एवढे संकट जेव्हा उद्धव ठाकरे साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले या महाराष्ट्रामध्ये हाहाकार मसलेला आहे. शेतकऱ्याची परिस्थिती खराब आहे, बेरोजगारी वाढली आहे, औद्योगिक पूर्ण विकास थांबलेला आहे, डेव्हलपमेंट थांबलेला आहे. त्यामुळं त्यांचं विघ्न संपवण्यासाठी त्यांना हनुमान चालीसा वाचणं गरजेचं आहे.